अत्यंत नीच पातळीवर जाऊन हलकट मनोवृत्तीचं प्रदर्शन गिरीश महाजनांनी या वक्तव्याद्वारे केलं. माझ्या मुलाचा मृत्यू ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी तर 15 किलोमीटर लांब होतो, घरामध्ये कुणीच नव्हतं, फक्त रक्षाताई आणि ते दोघंच होते. अशा स्थितीमध्ये संशय घेणं म्हणजे हा गिरीश भवनच्या मनोवृत्तीचा हलकटपणा आहे. मी कधीही गिरीश भवनच्या मुलाबाळांविषयी बोललो नाही. त्यांनी ज्यावेळेस घराणेशाहीविषयी बोलले त्यावेळेस मी असं बोललो होतो की तुम्ही घराणेशाहीविषयी बोलत असताना तुमच्या घरामध्ये साधनाताई या 27 वर्ष झाले, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि आज नगराध्यक्ष 15 वर्ष झाले आहे, तर दुसरं कोणी नाही का? तुम्हाला जर मुलगा असता तर कदाचित मुलगाही त्या ठिकाणी, सूनही त्या ठिकाणी तुम्ही राजकारणामध्ये आणले असते. मुलगा जर असता तर मी त्याला शुभाशीर्वाद दिले असते, आयुष्यमान भाव. परंतु दुर्दैवाने गिरीश भाऊला मुलगा नाही, असता तर त्यांनी राजकारणात आणलं असतं असं वक्तव्य माझं आहे. आणि यानंतर गिरीश भाऊंनी म्हणे की मी आणखी काही मला बोलू देऊ नका, त्यांनी बोललं पाहिजे ना. त्यांनी लपवता कामा नये. नाथाभाऊंचं आयुष्य गेलं आहे राजकारणामध्ये. 40 वर्षामध्ये मी कसं आहे काय आहे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, आणि त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्यातील जनतेने तर मला फार जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे माझे कुणाचे संबंध आहे, कुणाबरोबर मी राहिलेलो आहे, कुणाबरोबर काय केलेलं आहे हे सगळं जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. अगदी मला गिरीश भाऊंचंही पूर्ण माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता बाहेर फरदापूरच्या गेस्ट हाऊसला काय झालं याच्या कथा महिनाभर आमच्या वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी रंगल्या. त्या ठिकाणी सुरा, आणखी काय त्याच्यामध्ये सुंदरी, अशा स्वरूपाच्या ज्या हेडलाईन्स त्या कालखंडात आल्या, त्या कालखंडातलं मी साक्षीदार आहे कारण मी गेलो होतो फरदापूरला. अशा अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहे आणि अनेक गोष्टी माहिती पण आहे महाराष्ट्रातील जनतेला की काय चाललं आहे. त्याच्याबद्दल मला अधिक बोललेलं नाही, पण मला वेदना होतात की मुलाच्या आत्महत्येविषयी अशा स्वरूपाचे त्यांनी वक्तव्य करणं, या संदर्भामध्ये काय घडलं हे विनाकारणचं एक संशय निर्माण करण्याचा हेतू दिसतो आहे. गिरीश भाऊ माननीय देवेंद्रजी फडणवीसांचे अत्यंत जवळचे आहे असं म्हटलं जातं, कारण ते नेहमी त्यांच्या मागे उभे असतात. नेहमी टी व्हीमध्ये पाहिलं तर ते त्यांच्या मागे दिसतात. माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार आहे, त्यांनी CBIकडून चौकशी करावी, होम डिपार्टमेंटकडून चौकशी करावी. त्यांना संशय असेल तर दूध का दूध पाणी करावं, परंतु कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना मुलगा नाही असं मी म्हटलं तर त्या ठिकाणी काही त्यांच्या भावना दुखाव असं म्हटलं नव्हतं. असता तर मी आनंद व्यक्त केला असता, असता तर त्यांनी सून आणि मुलगा पण राजकारणात आणला असता, हे काही त्याच्यामध्ये काही त्यांची हे दाखवण्याचा प्रश्न नव्हता त्याच्यामध्ये. परंतु अशा रीतीनं जे वक्तव्य केलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. लोक पाहत आहे, समाज पाहतो आहे या ठिकाणी की हे काय चाललेलं आहे. आता सत्तेचा हा माज आहे, सत्तेची मस्ती आलेली आहे आणि त्याच्यामधनं वाटेल ते बरळणं हे आता सध्या सुरू आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.